यानंतर एक मोठी बातमी आहे, इंदुरीकरांना कोर्टात हजर राहण्याचा समन्स बजावल्याची माहिती समोर येते. वादग्रस्त विधानामुळे इंदुरीकर पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. संगमनेर प्रथम वर्ग न्यायाधीशांनी हे समन्स बजावल्याची माहिती आहे. इंदुरीकरांविरोधात PSPNDT गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच प्रकरणामध्ये कोर्टात हजर राहण्यासाठी इंदुरीकरांना कोर्टानं नोटीस बजावल्याची माहिती समोर येते आहे.